सिडको वाळूज महानगर बचाव आणि आरोग्य बचाव कृती समितीच्या वतीने सिडको हटाव या मागणीसाठी 18 गावातील नागरिकांनी सिडको कार्यालयावर धडक मोर्चा काढला. सिडको वाळूज महानगर बचाव आणि आरोग्य बचाव कृती समितीच्या वतीने सोमवारी सकाळी 11 वाजता सिडको हटाव शेजारी बचाव या मागणीसाठी परिसरातील 18 गावातील नागरिकांनी सिडको कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी नागरिकांचे निवेदन स्वीकारण्याकडे प्रशासनाने पाठ फिरवल्याने संतप्त आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू ठेवत 3 तास निदर्शने केली. वाळूज महानगर परिसरात 1992 सिडकोने परिसरातील 18 गावातील शेतकऱ्यांना शेतजमिनी महानगर 1-4 साठी अधिग्रहित केल्या. मात्र प्रशासन या भागाचा विकास करण्यास अपयशी ठरत आहे. तसेच शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करताना प्रशासनाने शेतकऱ्यांना अनेक आश्वासने दिली होती. मात्र प्रशासनाने ही आश्वासनं पाळली नसल्याने परिसरातील 18 गावच्या शेतकऱ्यांना सध्या अनेक समस्येला तोंड द्यावे लागत आहे. तसेच परिसरातील नागरिकांनी आपल्या समस्या सोडवण्यासाठी वाळूज महानगर बचाव आरोग्य बचाव कृती समितीच्या माध्यमातून विविध मागण्यांसाठी लढा सुरू केला आहे. यावेळी कृती समितीमार्फत सिडकोला धडा शिकवण्यासाठी सोमवारी मोर्चा काढून जोरदार निदर्शने करण्यात आली. 215 गट नंबरमध्ये माझी शेती आहे. तेथे सिडकोने माझी जमीन 25% संपादन केली आणि उर्वरित जे 75% जमीन आहे त्यावर सिडकोने निर्बंध लावलेले आहे. तेथे 24 मीटरवर कमर्शियल बाकीच्या गटाला दिले आणि मला देत नाही. द्यायचं असेल तर 29,000 स्क्वेअर मीटर प्रमाणे प्रीमियम हा नवीन त्यांनी नियम लावलेला आहे. तितके पैसे भरा तुम्हाला आम्ही परवानगी देऊ. हे सिडकोची जाचक आठ सिडकोने कमी करावे आणि सिडकोने शेतकऱ्यांना न्याय द्यावा. सिडकोने कमीत कमी पैशात जमिनी संपादन केल्या त्याच्यावर व्यवसाय करीत आहे. तेथे भूखंड पाडून विकत आहे आणि ज्या काय पडलेल्या जमिनी यावेळी शेतकऱ्यांच्या 25% परी जमिनीच्या प्रश्नाचे मार्गी लावणे, प्रशासनाने दाखल केलेल्या शेतकरी प्लॉट धारकावरील गुन्हे मागे घेणे, ग्रामपंचायत हद्दीतील नागरी वसाहती सिडकोतून वगळणे, शेतकऱ्यांच्या पर्यायी जमिनीची मालकी हक्कात नोंद करून 60 वर्षाचा करारनामा रद्द करणे, 25% संपादित क्षेत्रामध्ये आरक्षण टाकणे, शेतकऱ्यांना जमिनी विकसित करण्यासाठी विनाअट ना हरकत देणे, त्यासाठीच्या जाचक अटी रद्द करणे, 1992 नंतरच्या संपादकीय जमिनींचा मोबदला आजच्या बाजारभावात 4 पट द्यावा, सिडको वसूल करत असलेल्या सेवा करातून 50% रक्कम गावच्या विकासासाठी ग्रामपंचायतकडे देणे, तसेच गावाला रस्ते, पाणी पुरवठा, ड्रेनेज लाईन व्यवस्था, पथदिवे आदी पायाभूत सुविधा सिडको प्रश्नांकडून वेळेवर उपलब्ध करून देणे आदी विविध मागण्यांसाठी आंदोलकांनी काढलेल्या मोर्चाला मुख्य प्रशासक पंजाबराव चव्हाण समोर जाण्याचे टाळले. यावेळी इतर अधिकाऱ्यांना निवेदन देण्यास आंदोलकांनी नकार देत प्रशासन विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने थांबून न्यायालयाकडे धाव घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी आंदोलनात सुरेश फुलारे, राजेश कसुरे, शेख असलम, जगदीश शेलार, नागेश कुठारे, कल्पना वाघमारे आदींसह शेकडो नागरिकांची उपस्थिती होती. 157 रहिवासी मी सूर्यवंशी नगरमध्ये. मला माझ्या घराची बांधकाम परवानगी मिळावी आणि सूर्यवंशी नगरमध्ये जे पथदिवे बंद आहेत, बंद चालूच केलेले नाही ते चालू करायला पाहिजे त्यांनी. आणि जे सिडकोमध्ये त्यांनी FSI दिलेला आहे 1.5 पट तो आम्हाला पण त्याचप्रमाणे दिलेला पाहिजे. अजून बरेच दिवसापासून बैठका घेतल्या, गावागावात गेल्या, लोकांच्या समस्या समजून घेतल्या आणि निवेदनात जे आम्ही लिहिलेले आहे त्या सगळ्या मागण्या, ते सगळे मुद्दे हे जनतेचे इला आम्ही काही घरातून किंवा एखाद्या पुस्तकातून वाचून आलेले नाही. ते प्रत्यक्षात मुद्दे आणि या सिडकोवाल्यांनी इतकी समस्या वाढून ठेवली पर अधिकारी ऐकायला तयार नाही. ज्यांनी समस्या वाढून ठेवल्या त्यांच्याकडे ते ऐकायला लावतात. हे मोठे अधिकारी समोर येत नाही आणि यांची बिलकुल लगेच आता ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनीपेक्षा वैगुदरी अवस्था झालेली आहे. त्याच्यामुळे ही सिडको आता या भागात नको आहे. या सिडकोने 30 वर्ष झाले या भागामध्ये फक्त लोकांना वेठीस धरलेलं आहे, लोकांना म्हणजे बर्बाद केलेलं आहे. कितीतरी लोक जे म्हणजे करोडोचे मालक होते ते आज खायला मोतल केलेले, त्यांच्या जमिनी यांनी पडीत करून ठेवल्या, त्यांना तिथे शेती करू देत नाही, तिथं उद्योग करू देत नाही. साधी पत्री टपरी टाकून जरी त्यांना पानटपरी टाकली तरी ते ठेवत नाही आहे, मोडून टाकतात. अगदी दुर्दैवी अवस्था झालेली आहे. त्यामुळे हे आंदोलन आणखी तीव्र होणार पुढे. फक्त आचारसंहिता संपल्यानंतर हे आंदोलन आणखी आम्ही तीव्र करणार आहे. तसेच याविषयी सिडकोचे मुख्य प्रशासक पंजाबराव चव्हाण यांच्याशी प्रत्यक्ष विचारणा केली असता सदर नागरिकांच्या मागण्यासंदर्भात वरिष्ठांकडे पाठपुरावा केला असून लवकरच त्या पूर्ण करणार असल्याचं ते AI न्यूजशी बोलताना म्हणाले.